या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। म्हाळुंगे पडवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील महिलांना काही अंतर्गत आणि काही बाह्य आजार असतात आणि त्या आजारांची तपासणी करण्याकरिता महिलांकडे पैसे देखील नसतात, त्यामुळे सरकारकडून अशा तपासण्या वारंवार केल्या जातात जेणेकरून त्या महिलेला लवकरात लवकर त्या आजारातून बाहेर पडता येईल आणि परिवाराची काळजी देखील मुक्त होईल। दरम्यान याकरिताच प्राथमिक आरोग्य केंद्रातून नियान करण्यात येते आणि या तपासण्यांसाठी पुण्याहून लेडीज डॉक्टरही बोलवण्यात आले होते। दरम्यान या तपासणीच्या अंती असं लक्षात आलंय की काही महिला आपले आजार लपवत आहेत। या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी डॉक्टर कांचन भवारी आणि डॉक्टर साबळे त्याचबरोबर क्षितिजा चासकर यांनी या कामी महिलांना जागृत करण्याचं काम देखील केलेलं आहे। मॅडम, तुमचं मला प्रथम नाव सांगा। मी डॉक्टर कांचन लक्ष्मण भवारी, वैद्यकीय अधिकारी म्हाळुंगे पडवळ, येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जस्ट नियुक्ती झालेली आहे। या इथे आल्यावर आज दोन प्रकारच्या तपासण्या होणार होत्या। त्या महिलांच्या अंतर्गत आजारांबाबत होत्या। एक मॅमोग्राफी होती आणि एक पॅप स्मिअर होती, ज्याच्यामुळे महिलांचे खूप सारे आजार ते लपवतात त्याची माहिती आपल्याला मिळणार होती। ही तपासणी आपल्या प्राथमिक आरोग्यामध्ये फ्रीमध्ये झाली, तीच तपासणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 6 ते 7 हजार रुपये लागतात। आतापर्यंत सांगा ना, आतापर्यंत किती तपासणी झाल्या? आतापर्यंत 40-50 तपासण्या होतात, अजून तपासण्या चालू आहे। हा कॅम्प 5 ते 6 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। आणि हा एकच दिवसाचा कॅम्प होता का? हा, आज एकच दिवसाचा कॅम्प होता। असे कॅम्प आपण परत पण घेऊ शकतो। मॅडम, मला तुम्ही सांगा, तुम्ही आता गावाकडनं जे महिला येतात त्यांना काही काही आजाराविषयी माहितीच नसतं? त्यांना आजाराविषयी मी विके CN MLH बोलतोय, माझी पडू PSC मधून। तर ह्या महिला ज्या असतात ह्या जेव्हा लसीकरणाला येतात किंवा ग्रुपेटी जेव्हा सेविका जातात, ह्या महत्वाच्या ज्या आतला विषय असतो, स्तनाचा असेल, गाठी असेल किंवा सर्विसची जी आता तपासणी झाली, ह्या काही गोष्टी लपवतात त्या महिला, त्या सिस्टरना सांगतात, आशांना सांगतात। तर आता जे आपला कार्यक्रम घेतला याच्यात ह्या ज्या महिला होत्या हे फक्त आशांना आणि आपल्या आरोग्य सेविकांनाच माहिती होत्या, त्यामुळे जास्त त्याची हे झाली, म्हणजे प्रचार झाला आणि जास्तीत जास्त महिला, आम्ही ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय केली, जिथं जास्त महिला असेल तिथे ॲम्ब्युलन्स पाठवून त्यांना आणण्याची सोय केली। ही तपासणी अगदी सुविधा चांगली आहे आणि सोप्यात सोपी पद्धत आहे, बिना खर्चाचे मोफत। सर, तुम्ही 24 असे कसे आजार म्हणून या अगोदर आणि आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सन्माननीय दत्ता नेटके हे सदोदित येत असतात आणि ते आमच्या इतर कोणत्याही कॅम्प असो त्या कॅम्पला आम्ही बोलवल्यानंतर ते आम्हाला साथ देत असतात। आजच्या या स्त्रियांच्या आजारावर या विशेष कार्यक्रमासाठी ते आवर्जून येते आले, म्हणून मी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळुंगे पडवळ यांच्या वतीने आरोग्य सहाय्यक म्हणून त्यांचे भरपूर असे गोड कौतुक करतो आणि यापुढचीही सेवा त्यांच्या मार्फत आम्हाला घडो ही अपेक्षा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता तुम्ही काही महिलांना जायला यायला सोय नव्हती, त्या महिलांसाठी तुम्ही ना ॲम्ब्युलन्स पाठवता आणता, बरोबर ना? असे किती दिवस गेले? सस्पेक्ट वाटत होतं तेवढा केसेस शोधला आणि त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची सुविधा आम्ही केली। 10 सबसेंटर आहे म्हाळुंगे पडवळ या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खाली। न्यूज रिपोर्टर दत्ता नेटके, आज 24 तास म्हाळुंगे पडवळ। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।